राज्य में कोरोना के बढ़ते प्रकोप के मद्देनजर तालाबंदी की घोषणा की गई है। अधिकांश माता पिता ने राज्य सरकार से अनुरोध किया है कि वह वर्तमान वर्ष के लिए प्रतिबंध अवधि के दौरान और 2020-21 के लिए स्कूल फीस जमा करने की अवधि का विस्तार करें। राज्य में कर्फ्यू प्रतिबंध की वर्तमान स्थिति को देखते हुए नागरिकों प्लेग प्रबंधन के सभी बोर्ड और स्कूल की समस्याओं के विकल्प के अनुरोध किया है कि वर्तमान वर्ष और अगले वर्ष की फीस जमा करते समय छात्रों और अभिभावकों को सहानुभूति हो। लॉकडाउन की इस अवधि के दौरान शुल्क जमा करने के लिए अनिवार्य नहीं होना चाहिए। लॉकडाउन समाप्त होने के बाद स्कूल फीस के संग्रह के बारे में संबंधित को सूचित करने के लिए कार्रवाई की जानी चाहिए। नमस्कार। कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे आपण सगळे जाणता की महाराष्ट्रामध्ये संचारबंदी आहे आणि ही संचारबंदी 3 मे पर्यंत असणार आहे। मला सोशल मीडियाच्या माध्यमातून आणि फोनच्या माध्यमातून काही पालकांच्या आणि विद्यार्थ्यांच्या तक्रारी प्राप्त झाल्या की त्यांच्या शाळेच्या कडून अजूनही या लॉकडाऊनच्या काळामध्ये सुद्धा फीची मागणी होत आहे। मी एक गोष्ट सांगू इच्छिते की राज्याची आज असलेली करोनाची परिस्थिती पाहता आणि पालकांची असलेली पैशाची उपलब्धता पाहता माझं सर्व संस्थांना आणि शाळांना या ठिकाणी शालेय शिक्षण विभागाच्या माध्यमातून एक परिपत्रक पाठवलं गेलेलं आहे आणि या परिपत्रकाच्या माध्यमातून आपल्याला सांगण्यात आलेलं आहे की या काळामध्ये लॉकडाऊनच्या काळामध्ये आपण विद्यार्थ्यांकडून फीची मागणी करू नये आणि अशा संदर्भामध्ये कुठलीही जर मागणी होत असेल तर माझं पालकांना विद्यार्थ्यांना आवाहन आहे की त्यांनी त्या ठिकाणी असलेल्या जिल्हा शिक्षण अधिकाऱ्याकडे या संदर्भातली जी आहे ती तक्रार नोंदवावी आणि जिल्हा शिक्षण अधिकाऱ्याच्या माध्यमातून या संदर्भामध्ये जे शासनपत्र शासनाने पाठवलेलं आहे त्याची अंमलबजावणी व्हावी असे निर्देश देण्यात आलेले आहेत। धन्यवाद।